पुण्यातील युवा संगीतकार ओजस चोपडे यांनी निर्मिती केलेल्या घालीन लोटांगण्या गाण्याच्या मिश्र भैरवी रागातील वर्जनचे प्रकाशन आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात करण्यात आले. यावेळी ओजस चोपडे, गायक दिगंबर गाडगीळ यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती. या गाण्याबद्दल बोलताना ओजस चोपडे म्हणाले, घालीन लोटांगणच्या ऑडिओचे आज आम्ही प्रकाशन केले, लवकरच या गाण्याचा व्हिडिओ येणार आहे. आपल्याकडे लोकसंगीतात अनेक गाणी आहेत ज्यांचे रूपांतर व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात झालेले नाही. अशी सुमारे 200 गाणी रसिकांच्या भेटीला आणण्याचा आमचा मानस आहे. ही सर्व गाणी NRC या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. माझं नाव ओजस चोपडे, मी NRC म्युझिक कंपनीचा फाउंडर आहे. मी माझी आई आहे, जे मला कंटिन्यू सपोर्ट त्यांचा आहे हीच आहे. आणि आज जे आपण गाणं लाँच केलं हे भैरवी रागमध्ये घालीन लोटांगण होतं. आता याच्यानंतर आपली टोटल 200 गाण्यांचा आपला अल्बम येतो आहे. सगळे म्हणजे प्रत्येक जुनी फोक सॉंग्स जे आत्तापर्यंत आपण कुठं ऐकले नसतील, जे खूप म्हणजे काळापासून आहेत पण अजून ऑन रेकॉर्ड आलेले नाही आहेत, तर ते आपण सगळे बाहेर विदर्भातून, कोकणातून, मराठवाड्यातून अशी गाणी आपण लिहून आणलेली आहेत की आता आपण रेकॉर्ड करून ही सगळी लॉन्च करणार आहे. त्याच्या NRC म्युझिक कंपनी आहे. कंपनीचं नाव NRC म्युझिक कंपनी. पुण्यात आहे, पुण्यात असं म्हणजे अशी फोक सॉंग्स करणारी ही पहिलीच कंपनी आहे. हां, टोटल प्रोजेक्ट आमचा 200 गाण्यांचा आहे सगळा हा प्रोजेक्ट. त्याच्यात वेगळीवेगळी सगळी गाणी असणार आहेत, म्हणजे आरती पण आहेत, गोंधळ आहेत, पोवाडे आहेत, परत अजून भरपूर वेगळीवेगळी अशी गाणी येणार आहेत. हळूहळू डिवोशनल, हां डिवोशनल, हां म्हणजे भावगीतं, लोकगीतं, कोळीगीतं अशी सगळी वेगळीवेगळी गाणी येणार आहेत. त्याचं म्हणजे संगीताबद्दल त्याला प्रचंड ओढ होती आणि पखवाज वादनपासून त्यांनी संगीतमध्ये कोर्सेस पूर्ण केले आणि आता हा घालीन लोटांगण हे पहिलं त्यांनी केलं, जे त्याची आराध्य देवता तो म्हणला की मला इथे लॉन्च करायचं आहे आणि त्यांच्या कृपेने इकडे परमिशन पण मिळाली आणि आज आम्हाला आपण तुम्ही हे गाणंही ऐकलं आहे आणि इथून पुढे जी 200 गाण्यांचा त्याचा जो प्रोजेक्ट आहे ही सगळी पारंपरिक गाणी आहे जी आत्तापर्यंत कुठेही रेकॉर्ड नाही आहेत ती तो करणार आहे आणि ह्याला वेगळ्याच आली. आता तुम्ही घालीन लोटांगण ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे आपण जे नेहमी म्हणजे आरतीच्या मंत्रपुष्पांजलीच्या आधी आपण म्हणतो, पण याच गाण्याला त्यांनी ही जी चाल लावून दिली आहे की त्याच्यामुळे यांचा जो एज ग्रुप आहे यंग, त्यांना सगळ्यांना हे ऐकायलाही बरं वाटेल आणि गाण्याला त्याचा संदर्भ पण कळतात आपल्याला आणि त्याला त्यांनी अभंगाचं स्वरूप दिलेलं आहे. थँक्यू.